मित्रांनो, शिवसेनेतून बंडखोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारसमोर एक नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकार स्थापन होऊन जेमतेम 2 महिन्यांचा कालावधी लोटला असून मंत्रीपदाच्या वाटपावरून शिंदेना नाराजी नाट्याला सामोरे जावे लागत आहे. याच एका कारणावरून राज्यात दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला असल्याची चर्चा आहे. बंडखोरी करून शिंदेसोबत आलेल्या प्रत्येक आमदाराला मंत्रिपद हवं आहे, मात्र सर्वांनाच मंत्रिपद देणे हे शक्य नाही. त्यात खरी शिवसेना ही नेमकी उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेची, या वादावर अद्याप ठोस निर्णय झालेला नसून हा वाद सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे जर आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्यास शिंदेसोबत आलेले आमदार पुन्हा एकत्र शिवसेनेसोबत जाऊ शकतात आणि असे झाल्यास शिंदेसमोर हा पे सोडवणं खूप अवघड होऊ शकतं. मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिंदेसोबतचे 4 आमदार जरी फुटले तरी शिंदे गटाला पक्षांतर विरोधी कायद्याचा धोका निर्माण होणार आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड करून सरकार स्थापन केले आहे. त्यावेळी त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. शिवसेनेचे 54 आमदार आहेत. अशा परिस्थितीत पक्षांतर विरोधी कायदा टाळण्यासाठी किमान 37 आमदारांचे साथ असणे शिंदेसाठी महत्वाचे असून शिंदे गटातील बंडखोर आमदारांपैकी 4 आमदार जरी वेगळे झाले तर ही संख्या 36 पर्यंत कमी होऊ शकते आणि त्यामुळे पक्षांतर कायदा लागू होण्याची भीती निर्माण होऊ शकते. ही अडचण लक्षात घेता सध्या एकनाथ शिंदे आमदारांचं मन वळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे जास्तीत जास्त 23 आमदारांना मंत्रिपद देऊ शकतात, मात्र 31 जणांना मंत्री होण्याची इच्छा आहे. या विस्तारात भाजपला देखील सोबत घ्यावे लागणार आहे. त्यामुळे नाराज आमदारांचं मन कसं वळवायचं हा दुहेरी पेच शिंदेसमोर उभा ठाकला आहे. त्यात दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे भाजपामधील अनेक जणांचे लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय छोट्या पक्षाचे आमदारही मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हा सर्व पेच एकनाथ शिंदे नेमका कसा हाताळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या मराठमोळी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा.